अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम येथील विद्यार्थ्यांचे नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यासाठी सवदखेडा येथे जाणारी बस ही कुंभारी सीम गावापर्यंत सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांसह राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी जामनेर आगार प्रमुख यांना दिले आहे। सरकारी मला कुंभारी गावच्या काही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी कोण आले, त्यात मग आमचे नेहरीचे अविनाश भाऊ वाघ असतील, रोहन चौधरी असेल, असे कार्यकर्त्यांनी मला फोन केले की एक महिन्यापासून कुंभारी देवपिंपरी हा रस्ता बंद आहे, तरी तुम्ही तिथे निवेदन द्यायला आमच्याबरोबर या बाबा, आणि आगार प्रमुख जे आहेत त्यांना आपण विनंती करू, सवदखेड्याहून जर डायरेक्ट कुंभारीला गाडी आली तर त्या मुलामुलींची शाळा बुडणार नाही, अभ्यासक्रम बुडणार नाही, आणि म्हणून ते आम्ही त्यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे आदरणीय आगार प्रमुख संभाजी पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या संवेद आम्ही आता निवेदन दिलं, आणि ते तात्काळ उद्या जेव्हा उद्या रोडची टेस्ट करून उद्या संध्याकाळपर्यंत ती गाडी पाठवणार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।